नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 ते 2 वर्षाच्या बाळासाठी जे आहे चिकनकारी बेबी फ्रॉक बघणार आहोत, याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग. तर चला बघूया. इथे बघा, मी चेस्टच्या अकॉर्डिंग जो आहे डबल फोल्डमध्ये कापड घेऊन घेतलेला. अशा पद्धतीने मी 2 फोल्ड केले, 1 फोल्ड मी साईडने ठेवून दिली. आता आपण इथे मार्किंग करूया. आणि इथे चिकनकारीचा कापड जो आहे तो मी इथे 1 मीटर घेतलेला आहे. वरती इथे बघा, अशा पद्धतीने मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर तुमच्या बाळाचं जेवढं शोल्डर आहे त्याचा आपल्याला अर्धा टाकायचा आहे. तर इथे मी 3.5 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने 3.5 इंच घेतला. आर्मोलच्या साईडने मी 4 इंचावरती मार्क केलं. 1/2 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे, जेणेकरून बाही जोडल्यानंतर त्या बाळाला टाईट व्हायला नको म्हणून. आता इथे बघा, चेस्ट आहे, चेस्ट घ्यायची. चेस्ट मी 19 इंच घेतली, त्यात 4 इंच लुझिंग ऍड केलं आणि त्याला त्याचं जेवढं उत्तर आलं त्याला 4 ने भागलं. आणि अशा पद्धतीने मी इथे 5.5 इंचावरती मार्क केलं. 4 इंच मी इथे चेस्टमध्ये लुझिंग ठेवलेली आहे. आपलं टॉप पार्ट जे आहे ते 7 इंचाचं आहे, तर मी इथे 8 इंच मार्क केलं. कमरेचं आणि छातीचं मार्किंग जे आहे ते आपलं सेमच आहे. अशा पद्धतीने मी मार्किंग केलं आणि 1/2 इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. फक्त 1/2 इंचच आपल्याला इथे मार्जिन ठेवायची. अशा पद्धतीने बॉक्स आखून घेतला. 2 लाईन जे आहे खाली चेस्ट आणि वेस्टची ती देखील मी ड्रॉ करून घेतली. आणि जेवढी लेंथ आहे ती देखील लाईन मी अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतली. आता आपण इथे बघूया. आता आपल्याला इथे आर्मोलचा शेप द्यायचा आहे. तर इथे बघा, वरती आपण 3.5 इंच घेतलं होतं, तर खाली इथे 3 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचं. 3 इंचावरती मार्क केल्यानंतर वरती जी आहे अशी क्रॉस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची. आणि इथून आपल्याला हलका गोल आपल्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे इथे आर्मोलचा जो आहे तो शेप देऊन द्यायचा आहे अशा प्रकारे. आणि इथे मी 1/2 इंच चेस्टच्या साईडने खाली गेली आहे थोडी. आता इथे बघा, गळ्याची रुंदी जी आहे ती मी 1.5 इंच घेत आहे अशा पद्धतीने. आणि 2 इंच जी आहे आपलं शोल्डर राहील. 3 इंच मी समोरचा गळा घेत आहे आणि मागचा गळा जो आहे तो मी 1.5 इंच घेत आहे. अशा पद्धतीने एक बॉक्स आखून घ्यायचा आहे आपल्याला. समोरचा गळा जो आहे तो मी स्क्वेअरच ठेवणार आहे, म्हणून मी इथे स्क्वेअर ड्रॉ करून घेतला. आणि मागचा गळा जो आहे तो मी गोल ठेवणार आहे, तर मी याला मागून गोल गळ्याचा आकार देणार आहे. तुम्हाला हवा तसा तुम्ही इथे शेप देऊ शकता. माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे बघा, वरून 1/2 इंच जे आहे मी क्रॉसमध्ये गेलेली आहे. अशा पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता मी साईडने ठेवलेला कापड जो होता डबल फोल्ड तो घेतला. 1/2 इंच जो आहे तो मी मार्जिन ठेवली, म्हणजे त्याच बटनपट्टी रेडी करण्यासाठी. आणि आता आपल्याला कट टू कट कट करून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला इथे मी मार्जिनच्या साईडने कट करते. सगळ्यात आधी आपल्याला जो आहे तो मागचा पार्ट कट करायचा आहे आणि त्यानंतर जो आहे आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे. इथे बघा, अशा पद्धतीने मी मागचा पार्ट जो आहे तो कट करून घेतला. आणि इथे थोडं जॉईंट होतं, हे मी कट करून घेत आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपला जे आहे बॅक पार्ट अशा पद्धतीने निघलेला आहे. आता फ्रंटचा आपल्याला नेक जो आहे तो कट करायचा आहे. तर फ्रंटचा नेक जो आहे तो आपला स्क्वेअर आहे, तर मी अशा पद्धतीने स्क्वेअर नेकवरती जे आहे कट लावून घेत आहे. आणि अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट निघाला. आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचा. इथे बघा, हा 1 मीटर कापड आहे, याला मी अशा पद्धतीने फोल्ड केलं. दोन फोल्डमध्ये केलेला आहे मी, डबलमध्ये आहे हा कापड. आता इथे आपल्याला वरून एक जी आहे इथे आपल्या मार्जिन ड्रॉ करून घ्यायची आहे. पण त्याआधी बघा, फुल फ्रॉकची लेंथ 19 इंच आहे. 7 इंचाचा आपला टॉप पार्ट होता आणि 12 इंचाचा आपला खालचा घेरा आहे. त्यात आपण 2 लेअर्स लावणार आहोत. तर वरचा घेरा 8 इंचाचा आहे आणि खालचा घेरा जो आहे तो 4 इंचाचा आहे. तर सगळ्यात आधी 8 इंचाचा आपला घेरा होता, तर तिथे 9 इंचावरती मार्क करायचा आहे. त्याआधी मी वरती लाईन ड्रॉ करून घेतली आणि मी इथे 9 इंचावरती मार्क करून घेतला. त्याच्यानंतर मी 5-5 इंचावर, म्हणजे वरती 9 इंचाचा घेरा राहील, त्याला आपल्या ह्या 5-5 इंचाच्या 2 स्ट्रीप लागेल, म्हणजे खाली आपण प्लीट टाकणार. तर अशा पद्धतीने 2 स्ट्रीप जे आहे 5-5 इंचाच्या कट करून घ्यायचे आहे इथे. अशा पद्धतीने मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचे. आपल्यात जे आहे 2 लेअर इथे लागणार आहे. वरच्या वेस्टच्या अकॉर्डिंग वरचा घेरा आणि वरच्या घेराच्या अकॉर्डिंग खालचा घेरा अशा पद्धतीने आपलं राहणार आहे. तर मी इथे कट करून घेतला आणि एवढा कापड आपला उरला, यात आपला टॉप पार्ट आणि स्लीव्स आरामशीर निघेल. तर या अशा आपल्या आता आपण खालच्या अस्तरचं कटिंग बघूया. तर मी अस्तर जे आहे आपले इथे 9-10 इंचाचं घेतलं आहे, 9 इंच आपलं रेडी होणार. तर अशा पद्धतीने अस्तर देखील कट करून घेतला आहे. आता मी कट टू कट टॉप पार्ट ठेवायचा आणि कट टू कट अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. आता आपण जे आहे इथे स्लीव्सची कटिंग करू. अशा पद्धतीने मी 4 फोल्डमध्ये कापड घेतलेलं आहे आणि खाली एक स्ट्रेट लाईन आधी ड्रॉ करायची आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर स्लीव्सची लेंथ टाकायची आहे. तर मी स्लीव्सची लेंथ जी आहे ती 4.5 इंच टाकलेली आहे आणि स्लीव्सचा घेरा जो आहे तो मी 3.5 इंच टाकलेला आहे. दंड घे आणि 1 इंच मी मार्जिन ठेवलेला आहे. आणि आर्मोलमध्ये आपण 4 इंच क्रॉसमध्ये अशा पद्धतीने मार्क केला आणि तिथून 2 इंच मार्जिन केलेली आहे. इथे बाळासाठी मागचा पुढचा असा काहीच आकार द्यायचा नाही आहे, डायरेक्टली एकच शेप द्यायचा आहे. तर इथे बघा, वरून मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्याच्यानंतर 2 इंच खाली गेले. 2 इंच खाली गेल्यानंतर आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. आपण इथे बलून स्लीव्स शिवणार आहोत पफवाली. तर अशा पद्धतीने इथे मार्किंग केला. आता मी फ्रंट बॅक फ्रंटचा पार्ट घेतला आणि अशा पद्धतीने इथे रिचेक करून घेतला की आपलं इथे बरोबर येत आहे. जर कमी जास्त झालं असेल तर इथे चार्जेस करून घ्यायचं, आपल्याला जॉईंट लावायची गरज नाही. तर आता इथे आपण याचं कटिंग करून घेऊया. कटिंग करून झाल्यानंतर इथे वरच्या बाजूने देखील आपण कट करून घेऊयात. आपली बाही जी आहे ती अशा पद्धतीने निघालेली आहे. आता आपण जे आहे मेन फॅब्रिकवरती कटिंग करूया. तर इथे बघा, मी 3 इंच कापड एक्स्ट्रा ठेवलेला आहे अशा पद्धतीने आणि वरून मी 1.5 इंच एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे. आणि साईडने असं कट टू कट आपल्याला मिळवायचं आहे आणि खालच्या बाजूने कट टू कट मिळवायचं आहे. आणि वरून मी जे आहे 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवला आहे. आपण इथे बलून स्लीव्स बनवणार आहोत, तर खाली पफ यायला हवा म्हणून. आणि साईडने जे आहे ते 3 इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे ऑन फोल्डच्या साईडने. आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपले 2 पार्ट्स जे आहे ते निघालेले आहे. आणि याला आपण बलून पॅटर्न कसा द्यायचा हे आपण स्टिच करताना बघूया. आता आपण आहे फ्रंट पार्ट जोडूया. तर इथे बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे, याला आपल्याला अशा साईडने स्टिच लावायची आहे. हा बॅक पार्ट आहे, इथे मी अशा पद्धतीने गळ्यावरती स्टिच लावून घेतली. दोन्ही साईडला आपल्याला जे आहे अशाच पद्धतीने गळ्यावरती स्टिच लावून घ्यायची आहे. गळ्यावरती स्टिच लावून झालं की इथे बघा, आपल्याला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे.
जेणेकरून गळा पलटायला आपल्याला इझी जाणार. छोटे छोटे कट्स लावून झाल्यानंतर इथे वरून आपल्याला दापटीप द्यायची आहे अस्तरवरती. दोन्ही साईडने याच पद्धतीने आपल्याला जे आहे दापटीप देऊन द्यायची आहे. इथे मी दोन्ही बॅकपार्ट रेडी केलेले आहे. आता फ्रंट पार्ट घेतला, उलट सरळ कापड आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मी इथे कापड ठेवला. इथे देखील आपण अर्धा इंचाच्या गॅपवरती स्टिच लावून घ्यायची आहे. स्क्वेअर नेक आहे तर व्यवस्थित स्क्वेअर नेकवरती जी आहे शिलाई आपल्याला लावून घ्यायची आहे. इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई लावायची आहे. शिलाई लावून झालं की आता इथे कॉर्नरवरती जे आहे आपल्याला कट्स लावून घ्यायचे. अशा पद्धतीने मी कट्स लावून घेतलेले आहे. आता आपल्याला याच्यावरती दापटीप द्यायची आहे. तर दापटीप आपल्याला फक्त जिथपर्यंत स्ट्रेट शिलाई येईल तिथपर्यंतच द्यायची आहे. आपल्याला पूर्ण नेकवरती द्यायची नाही आहे. आपले स्क्वेअर नेकचे कॉर्नर जे आहे ते आतमध्ये जाईल आणि त्याचे टोक व्यवस्थित निघणार नाही, कुठेतरी त्याची फिनिशिंग खराब होणार म्हणून. तर अशा पद्धतीने मी ते कट्स लावून घेतले आहे. कट्स लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने कापड मी सरळ करून घेतला आहे. कापड सरळ करून झाल्यानंतर इथे बघा शोल्डर टू शोल्डर अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवला आहे. एकमेकावरती शिलाई अशी येऊ दिली आणि अर्धा इंचाच्या गॅपवरती जी आहे स्टिच लावून घेतली. आता आपल्याला इथे रिचेक करायचं की आपली शिलाई बरोबर आली आहे का आणि परत आपल्याला एक शिलाई लावून द्यायची आहे. तर अशाच पद्धतीने मी जे आहे त्या दोन्ही साईड्स रेडी केल्या. आता आपण सिल्स बघूया. तर इथे बघा आपली ही बेसिक सिल्स आहे. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला जे आहे अशा पद्धतीने वरून आणि खालून जे आहे प्लीट्स टाकून घ्यायची आहे. इथे मी वरच्या बाजूने आधी प्लीट्स टाकलेले आहे आणि आता आपण इथे बघूया वरची बाजू आपली बरोबर आली आहे का. कमी जास्त झाली असेल तर एकदम प्लेट इथे ॲडजस्ट करून घ्यायच्या. आता आपण खालच्या बाजूने तीच प्रोसिजर करायची आहे. खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने जे आहे प्लीट्स जे आहे त्या टाकून घ्यायच्या. आपण इथे 3 इंच एक्स्ट्रा कापड ठेवलेला होता म्हणजेच ऑनफोल्डच्या साईडने, म्हणजे 6 इंचापर्यंत आपल्या इझिली प्लीट्स जे आहे चांगल्या प्रकारे येऊ शकतात. तर अशा पद्धतीने इथे प्लीट टाकून घेतलेला आहे. तर अस्तर ठेवला आणि खालच्या बाजूने शिलाई लावून घेतली आहे अर्धा इंचाच्या गॅपवरती. वरून मी दापटीप लावला आहे. दापटीप लावल्यानंतर आपण इथे 1.5 इंच एक्स्ट्रा कापड ठेवला होता तर मी खाली पफ यायला हवा म्हणून मेन फॅब्रिक आणि अस्तर असं जोडलं आणि वरून स्टिच लावून घेतली आणि याचा पफ जो आहे तो रेडी झालेला आहे. बलून सिल्स आपली रेडी झाली आहे आणि आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडताना कॉर्नरवरूनच जोडायची आहे, आपल्याला सेंटरवरून बाही जोडायची नाही आहे. अशा पद्धतीने जी आहे बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे. कमी जास्त कापड झाला असेल तर तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता. आता आपण इथे फिटिंगची शिलाई लावू. तर टॉप पार्ट जो आहे तो सगळ्यात आधी सरळ करूया आणि इथे बिलकुल 1/2 इंच जाईल इतकंच जे आहे आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. नंतर कापड आपल्याला अशा पद्धतीने उलट करायचं आणि त्यावरती आणखी 1/2 इंच दाब ठेवून जी आहे ती स्टिच करून घ्यायची. आपण 1/2 इंच जी आहे शिलाई मार्जिन ठेवलेली होती. दोन्ही साईडने अशाच पद्धतीने मी साईड फिटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला प्लीट टाकायची आहे. तर हा बघा माझा अस्तर आहे आणि एवढा आपला कापड उरलेला आहे. तर याच्या अकॉर्डिंगली आपल्याला जे आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लीट टाकायच्या आहे. छोट्या छोट्या प्लीट टाकून झाल्या आता हा चिकनकारीचा मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि हा एक्स्ट्रा प्लेन कापड आहे ते कुठेतरी चांगलं दिसणार मी कट करून घेतलं आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने टॉप पार्टच्या अकॉर्डिंग जे आहे त्या प्लेट्स टाकून घ्यायच्या. आपल्या कमी जास्त प्लेट्स ज्या आहे त्या होऊ शकतं, आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि अशा छोट्या 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 पूर्ण याला जे आहे अशाच पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. तुम्ही इथे बॉक्स प्लेट देखील टाकू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीच्या प्लेट जे आहे त्या देखील टाकू शकता. तर एक्स्ट्रा कापड इथे देखील मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपण जे आहे खालची प्रिल जी आहे ती बघायची आहे. त्याआधी इथे आम्ही टॉप पार्ट आणि जो मेन फॅब्रिक होता तुम्ही अशा पद्धतीने बघितला, रिचेक केला, व्यवस्थित आला. आता आपण खात्याला खालचा घेरा जो आहे तो जॉईन करायचा आहे. तर अशा पद्धतीने दोन स्ट्रीप घेतल्या, त्या मी एकमेकाला जोडून घेतल्या कारण की आपले दोन तुकडे निघालेले होते आणि इथे मी अशा पद्धतीने प्लीट्स टाकून घेत आहे. तर आपली या घेराला व्यवस्थित प्लीट्स बसत आहे की नाही हे आपल्याला रिचेक करून घ्यायचं आहे. हा कापड देखील कमी जास्त असेल तर इथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं. आता देख आता बघा मी वरच्या घेऱ्याला खालचा घेरा जो आहे तो अशा पद्धतीने जोडून घेत आहे. अर्धा इंच गॅप ठेवत इथे शिलाई लावायची आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आपण 1K सबस्क्रायबरच्या खूप जवळ आलेलो आहोत तर प्लीज मला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा की तुम्हाला फ्रॉक कसा वाटला. तर इथे अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्या प्लीट्स आलेले आहे आणि एक्स्ट्रा कापड मी कट करून घेतला. आता वरून आपल्याला दापटीप लावायची आहे. याच पद्धतीने आपल्याला जी आहे ती दापटीप जी आहे ती लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दापटीप देखील लावून झालेली आहे. आता टॉप पार्ट घेतला आणि टॉप पार्टला जो आहे अशा पद्धतीने घेरा घेतला आणि त्याला मी जे आहे अटॅच करून घेतलं. अस्तर आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. सगळ्यात आधी आपण हे जोडून घेऊयात आणि याच्यावरून जे आहे ते अस्तर जोडूया जेणेकरून बाळाला ते किचकिचणार नाही. अशा पद्धतीने आपला जो आहे मेन फॅब्रिक जोडून झालेला आहे. इथे रिचेक करून घेतला मागची साईड व्यवस्थित आली की नाही बटन आणि काचवाली. आणि इथे अस्तर जे आहे ते मी असं वरती ठेवलेलं आहे टॉप पार्टच्या साईडने आणि इथे स्टिच लावून घेतले. म्हणजे आपण कापड सरळ केल्यानंतर शिलाई आपली दिसणार नाही आणि बाळाला ते रुतणार नाही किंवा असं जाड वाटणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता. आता इथे आपल्याला काच बटन पट्टी रेडी करायची आहे. तर इथे आणखी एकदा आपण रिचेक करून घ्यायचं की आपलं व्यवस्थित येत आहे का आणि वेस्टच्या आपण 1 इंच खालपर्यंत जी आहे आपल्याला काच बटन पट्टी जी आहे ती रेडी करायची आहे. तर एक मी 1.5 इंचाची स्ट्रीप घेतली, अशा पद्धतीने वरून मी फोल्ड केलं. 1/2 इंच अंतर ठेवत किंवा 1/2 इंच अंतर ठेवत आपल्याला अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. वरून अशा पद्धतीने कापड पकडायचा आणि इथे वरून आणखी एक आपण जी आहे ती दापटीप जी आहे ती लावून घ्यायची. या पद्धतीने दापटीप लावून झाल्यानंतर आणखी एकदा कापड पलटवायचं आणि साईडने शिलाई लावून द्यायची. अशा पद्धतीने इथे आपली जी आहे काचपट्टी रेडी झाली. आता आपल्याला बटन पट्टी रेडी करायची आहे. तर मी अशा पद्धतीने कापड घेतला, याला वरून मी अशी फिनिशिंग देऊन दिली आणि हा कापड होता याला मी जॉईन करून घेतलं आणि इथे अशा पद्धतीने पलटवून जी आहे पट्टीची फिनिशिंग देऊन दिलेली आहे. आणि आता आपल्याला जे आहे इथे बटन पट्टी रेडी करायची आहे. तर मी उलट साईडने असा उलट कापड ठेवलेला आहे म्हणजेच पलटवल्यानंतर सरळ येईल अशा हिशोबाने. आणि याला मी आता असं पलटवून घेते आणि इथे पलटवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने स्टिच लावून घेते. इथे आपली इथे आपल्या बटन्स लागणार. इथे बघा वेस्टच्या 1 इंच खालपर्यंत मी ह्या दोन्ही पट्ट्या ज्या आहे त्या जोडून घेतल्या आहे. आता आपल्याला इथे अशा पद्धतीने रिचेक करायचं आणि वेगळा वेगळा घेरा जो आहे तो अटॅच करायचा आहे अस्तर अस्तरच्या साईडने आणि मेन फॅब्रिक मेन फॅब्रिकच्या साईडने. आता ह्या आपल्याला इथे स्टिच लावून घ्यायची आहे.
इथे बघा, इथे व्यवस्थित बटन बटन आणि काचपट्टी ॲडजस्ट करत आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे, आणि अस्तरवरती देखील अशा पद्धतीने अस्तर पकडून अस्तरवरती देखील जी आहे याच पद्धतीने सेम प्रोसिजर फॉलो करत स्टिच लावून घ्यायची. आता आपली इथं काच बटन पट्टी जी आहे ती व्यवस्थित रेडी झालेली आहे, आणि थोडं माझा कापड कमी जास्त होतं तर इथे मी लॉक करून घेतला, आणि तिथे बटन लावल्यानंतर ते काहीच दिसणार नाही. खाली अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून स्टिच करून घेतली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक, आणि अशा पद्धतीने आपला फ्रॉक जो आहे तो रेडी झालेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.